2024 इलेक्शनच्या आधी जे तुम्ही 2019 नाही केलं ते आत्ता तुम्ही का करता, NDA मित्रपक्षाला तुम्ही का विश्वासात घेता, जेव्हा तुमचा म्हणजे भाजपचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विश्वास कुठेतरी उडल्यासारखा दिसतो, तेव्हा मग ते गोळाबेरीज करण्यासाठी दुसरे पक्ष हे फोडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातच शिवसेनेला फोडलं, राष्ट्रवादीला फोडलं, याच्यावरनं एकच दिसतं आहे की भाजप कुठं ना कुठंतरी घाबरलेला आहे. भाजपला आत्ता लोकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यांचंही नेटवर्क खूप मोठं आहे, माहिती घेण्याच्या वेगळ्या पद्धती त्यांच्याकडे आहे, पण लोकांमध्ये असणारी भाजपच्या विरोधातली खदखद ही वरपर्यंत गेलेली आहे. म्हणूनच कुटुंब आणि पक्ष फोडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे.